आज आपण ज्योतिबा डोंगरचा व्हिडिओ पाहणार आहोत। तर व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी जर आपण माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करावे आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघावा। आणि जर व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका। आपल्या मित्रांनासुद्धा हा व्हिडिओ शेअर करा। कोल्हापूरला आल्यानंतर आपल्याला ज्योतिबा डोंगरावर येऊन या मंदिराला अवश्य भेट द्यावी लागेल, कारण निसर्गाच्या कुशीमध्ये आणि डोंगर माथ्यावर असलेले हे ज्योतिबा तीर्थक्षेत्र आहे। येथून जवळच पन्हाळा हा किल्ला आहे। तुम्ही ज्योतिबा आणि पन्हाळा ही दोन्ही पर्यटन स्थळे एकाच वेळी बघू शकता। ज्योतिबा मंदिर हे कोल्हापूरपासून 20 किलोमीटर अंतरावर आहे। ज्योतिबा डोंगराला वाडी रत्नागिरी असे देखील म्हणतात। ज्योतिबाला केदारेश्वर, केदारलिंग असेही म्हणतात। ज्योतिबा हे दैवत शिव व सूर्याचे रूप मानण्यात येते। ज्योतिबाचा जन्मदिवस हा रविवार असल्यामुळे रविवारी भाविकांची खूप गर्दी असते। ज्योतिबाला जाताना आपल्याला डोंगर चढून जावे लागते, त्यामुळे इथले निसर्ग सौंदर्य हे खूपच छान आहे। आपल्याला हा निसर्गाचा व्ह्यू आवडल्याशिवाय राहणार नाही आणि फोटो काढण्यासाठी थांबायचा मोह आवरणे खूपच कठीण आहे। ज्योतिबाची यात्रा पुढील काही दिवसावर असल्यामुळे भाविकांची इकडे खूपच गर्दी आहे। समोर जो डोंगर दिसतोय तो श्री ज्योतिर्लिंगाचा डोंगर आहे, ज्योतिबाचा डोंगर म्हणतात त्याला। तर आपल्याला तिथेच जायचं आहे। मी आता कोल्हापूरमधून बाहेर पडलोय। इथून साधारण ज्योतिबा डोंगर 20 किलोमीटर लांब आहे, तर आपल्याला जाण्यासाठी एक अर्धा तास तिथे लागतोय। तर आपण आता इथून बाहेर पडलोय, एक अर्ध्या तासामध्ये पोहोचतोय आपण तिथे। कोल्हापूरहून रत्नागिरी रोडला जाताना मध्ये केरलीगाव लागतं। केरलीगावपासून आपल्याला राईट घ्यायचं आहे। इथून आपल्याला श्री ज्योतिबा मंदिराकडे जायचं आहे किंवा डोंगराकडे जायचं आहे। तर हा मागून जो रोड येतो तो कोल्हापूरहून येतो आणि समोर हा रत्नागिरी हायवे आहे, रत्नागिरीला हा रोड जातो। ज्योतिबा मंदिराकडे जाण्यासाठी आपल्याला घाटातून या रोडवरून जावं लागतं। आज रविवार असल्यामुळे लोकांची गर्दी बरीच आहे, लोक देवदर्शनाला इकडे येत आहेत। तर या रोडवरून आपण बघू शकता माझ्या मागे, इथून आपला पन्हाळ्याचा किल्ला जो आहे तो इथून आपण बघू शकतो। समोर हा पन्हाळा किल्ला आहे आणि या बाजूला आहे तो ज्योतिबा डोंगर। दोन्ही जवळजवळ असल्यामुळे इथून ते दृश्य आपण एकदम बघू शकतो, एक तास बघू शकतो। ज्योतिबावरून पन्हाळासुद्धा 10 किलोमीटर अंतरावर आहे, तिथून तुम्ही सहजासहजी पन्हाळ्याला जाऊ शकता। ज्योतिबा डोंगरावर येण्यासाठी आपल्याला घाटातून यावं लागतं। तर घाट आता इथे संपलेला आहे। इथून मंदिर साधारण 1 किलोमीटर वरती गेल्यानंतर आपल्याला बघायला मिळेल। आणि लेफ्ट साईडला जर तुम्ही बघितला तर इथून हा व्ह्यू खूपच सुंदर आहे। समोर आपल्याला पन्हाळ्याचा किल्ला दिसतोय। इथून फारच जवळ पन्हाळ्याचा किल्ला आहे। साधारण तिथे जाण्यासाठी 15 ते 20 मिनिटात तुम्ही ज्योतिबावरून पन्हाळ्याला जाऊ शकता। आणि इथून खाली जो दिसतोय तो पूर्ण व्ह्यू आहे, हा खूपच सुंदर आहे। म्हणजे या दरीमधून आपल्याला निसर्गाचे सौंदर्य खूप छान पद्धतीने दिसतंय। आधी आपल्या इथे एंट्री पास घ्यावा लागतो। प्रत्येक व्यक्तीस 5 रुपये आणि कार पार्किंगचे असे तुमच्याकडून पैसे घेतले जातात आणि इथून तुम्हाला मग पुढे जाता येते। मंदिरात जाण्याआधी मी इथे माझी बाईक पार्क केलेली आहे आणि इथून खाली आपण ज्योतिबा मंदिराकडे चालत जायचं आहे। हे उत्तरेचे प्रवेशद्वार आहे। उत्तरेच्या प्रवेशद्वारामधून आपण मंदिरामध्ये जाणार आहोत। दक्षिणद्वारामधून पण आपल्याला येता येतं, पण इकडून त्यासाठी जाण्यासाठी प्रत्येक वेळी एंट्री ओपनच असेल असं नाही आहे। जेव्हा गर्दी असेल तेव्हा दक्षिणद्वाराकडे आपल्याला कार किंवा बाईक घेऊन जाता येत नाही। तर इथून आपल्याला समोर दिसतंय ते उत्तर प्रवेशद्वार आहे आणि इथून आपल्याला मंदिरामध्ये जाण्यासाठी एंट्री करायची आहे। तर इथून आपण आता मंदिराच्या एरियामध्ये एंट्री करतोय या प्रवेशद्वारातून। इथून आपल्याला
मंदिरामध्ये खाली उतरून जावं लागते. साधारण इथून 300 ते 400 मीटर खाली चालत जावं लागेल या पायऱ्या उतरून. इथे दुतर्फा जर बघितलं तर प्रसाद आणि मंदिरामध्ये लागण्याच्या गोष्टी आहेत, त्यांचे छोटे मोठे इथे शॉप्स आहेत. आज रविवार असल्यामुळे लोकांची बरीच गर्दी आहे. इथून 5 मिनिटांमध्ये आपण खाली पोहोचू. मंदिरामध्ये दर्शनाला सुद्धा रविवारी फार गर्दी असते, तर आपल्याला लाईनमध्ये उभारून आज जावं लागतं. इतर दिवशी जर आपण आलो तर आपलं डायरेक्ट दर्शन होतं. इथून खाली आल्यानंतर आपल्याला समोरच मंदिर दिसतं. समोरच आहे मंदिर. इथे मंदिरात घेण्यासाठी आपण प्रसाद हार वगैरे घेऊ शकता आणि आपले चप्पल शूज रिमूव्ह करून आपला आत मंदिरात जायचं आहे. आज रविवार असल्यामुळे लोकांची गर्दी बरीच आहे. समोर बघू शकतो आपण खूप गर्दी झालेली आहे. मंदिरात जेव्हा आपण प्रवेश करतोय समोरच काळभैरव मंदिर आहे. आपण इथून काय काळभैरवाचे दर्शन घेऊन पुढे जाऊ शकतो. काळभैरवच्या नावानं चांग भलं. मंदिरात दर्शनासाठी खूपच मोठी लाईन लागलेली आहे रविवार असल्यामुळे. इथून आपण लोकदर्शन सुद्धा घेऊ शकतो. तर आपण दक्षिण बाजूला जाऊ. इथून मंदिरामध्ये लोकदर्शन आपण घेऊ शकतो. मंदिरावर जर बघितलं तर तुम्हाला सगळीकडे गुलाल बघायला मिळेल. सर्व भाविक मंदिरावर गुलालाची उधळण करत असतात. चैत्र यात्रेला ज्योतिबा मंदिरामध्ये अनेक गावामधून लोक सासनकाठी घेऊन येत असतात. त्यामध्ये मानाची सासनकाठी सुद्धा असते. त्यामुळे यात्रेच्या आधी काही दिवसापासून मंदिराच्या परिसरामध्ये आपल्याला सासनकाठी नाचवताना पाहायला मिळते. तसेच सासनकाठी नाचवताना लोक भान हरपून ही सासनकाठी नाचवत असतात. याचा आपल्याला अनुभव घ्यायचा असेल तर यात्रेच्या वेळी आपण जरूर इथे आले पाहिजे. यात्रेच्या आधी 15 दिवसापासून हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळतो. गुलालाची उधळण करून सासनकाठी नाचवली जाते. मंदिरात येण्यासाठी हे दक्षिण द्वार आहे. या दक्षिण दरवाजामधून सुद्धा आपण मंदिरात दर्शन घेण्यासाठी येऊ शकतो. जे लोक कुशीरे किंवा गायमुखपासून चालत येतात ते या दक्षिण दरवाजामधून दर्शन घेण्यासाठी येतात. प्रत्येक रविवारी बरेच लोक कोल्हापूरमधून किंवा कुशीरे किंवा गायमुखपासून चालत येत असतात. या डोंगरामधून चालत येण्याचा एक वेगळाच अनुभव असतो. ज्योतिबा डोंगरावर चालत येण्यासाठी खूपच चांगला मार्ग आहे. निसर्गाच्या सानिध्यामधून आपण चालत येऊ शकतो. तर तोही व्हिडिओ कधीतरी मी बनवेन आणि तुम्हाला दाखवेन.
ज्योतिबा मंदिरात आल्यानंतर इथे एक छोटंसं वडापाव मिळण्याचं ठिकाण आहे, तर इथं खूप छान आणि गरम गरम वडापाव खायला मिळतो आपल्याला। तर मी आता इथं वडापाव घेतलेला आहे आणि त्याचा आस्वाद घेत आहे, आणि शेजारी ज्याचा कदम अमृततुल्य चहा आहे तोही आपण प्यायला विसरू नका, कारण त्या चहाची चव खूप छान आहे। मी प्रत्येक वेळी जेव्हा इथं येतो तेव्हा तो चहा पिऊनच पुढे जातो। मंदिराच्या दक्षिणद्वाराजवळ कदम अमृततुल्य चहा आहे, तो चहा खूप छान असतो, खरोखरच अमृततुल्य आहे, तुम्ही इथे येऊन टेस्ट जरूर घेऊ शकता। तर मित्रांनो, मी आज तुम्हाला ज्योतिबा डोंगर, ज्योतिबा दर्शन हा ब्लॉग दाखवलेला आहे। तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये जरूर सांगा, आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, आणि जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर तुम्ही माझ्या चॅनललाही सबस्क्राईब